अपंगांच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्यात न आल्यानं पैठणमध्ये अपंगांच्या प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. 2015-16 या वर्षात अपंगांच्या विकासासाठी शासनानं तरतूद केलेला निधी अपंगांच्या विकासासाठी खर्च करण्यात न आल्यानं अपंगांच्या प्रहार क्रांती आंदोलन संघटनेनं पैठणमध्ये आंदोलन छेडलं आहे. यावेळी अपंगांसाठी असलेल्या विविध योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोपही संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं गुरुवारी हे लाक्षणिक उपोषण बस स्टँड परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलं. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे बोलताना म्हणाले, शासनानं अपंगांसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करावी आणि अपंगांच्या विकासाकडे लक्ष द्यावं. अपंगांच्या विविध मागण्यांसाठी अपंगांनी आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण केलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे अपंगांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत, इथं प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला 3% अपंगांचा निधी असतो. परंतु हा 3% अपंग निधी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नाही. हा 3% निधी स्थानिक स्वराज्य संस्थेने खर्च करावा. तसेच अपंगांना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने बांधलेल्या गाळ्यामध्ये, म्हणजे व्यवसायासाठी जे गाळे बांधलेत त्या गाळ्यामध्ये अपंगांना प्राधान्य दिलं जावं. परंतु कुठेही अपंगांना व्यवसायासाठी गाळे दिले जात नाहीत. या शासनाने, या तहसीलदारने, या नगरपालिकेने व या पंचायत समितीच्या BDO ने 1995 अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबादतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. अपंगाला संजय गांधीजी निराधार योजना लागू झाली पाहिजे, घर मंजूर झाली पाहिजे, त्याच्यानंतर आम्हाला दरमहा 1000 रुपये महिना ते पण चालू झाले पाहिजे. दरिद्रेषेचे कार्ड नसतानाही कोणती हे नाही केली पाहिजे, त्याच्या अपंगांना घरकुल दिले पाहिजे. यावेळी संघटनेच्या वतीनं पैठण तहसील कार्यालयातही निवेदन देण्यात आलं.